माझा 2 वेळा पराभव, तरीही मला आणि प्रणितीला भाजपकडून ऑफर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा विधान. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेना कोणतीही ऑफर दिली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दावा फेटाळला, तर ऑफर देणारा भाजपचा मोठा नेता सुशीलकुमार शिंदे ऑफरच्या वक्तव्यावर पुन्हा ठाम. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची अधोगती, तरुण पिढी मोदींच्या नेतृत्वाने भारावलेली. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर दरेकरांची प्रतिक्रिया. फडणवीसाने कासरा हातात घेतला, आता राज्याचा कारभार हाती घ्यावा. कराडमध्ये भाजप खासदार उदयनराजेंचं सूचक वक्तव्य. मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटलेत, हे रेडे काहीही बोलत सुटलेत, त्यांच्यावर उपाय सुचवा. कृषी प्रदर्शनातून देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर नाव न घेता टीका. शिंदेची शिवसेना म्हणजे पाकिटमारी. मिंदे गटाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरवणार, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर निशाणा. शिंदेचे 10 लाख घेतले तरी ती खरी पाकिटमारी, ते पैसे परत करा. राऊतांसारख्या दरोडेखोराला ठाकरे गटामध्ये स्थान, हेच मोठं दुर्दैव. संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्ला बोल. शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसांना बाहेर पडावं लागलं, त्यांच्याच हातून पक्ष सुटला. मनसेच्या विक्रोळी महोत्सवातून शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा. 2 जणांच्या सीटवर 4 नेते दाटीवाटी न बसल्याचा व्हिडिओ व्हायरल. नसती केली गुवाहाटी तर का झाली असती दाटीवाटी, अंधारेंकडून व्हायरल व्हिडिओवरून बोचरी टीका. अजित पवार भाजपच्या धरणामध्ये गेल्यामुळे त्यांचं धरण फुटण्याची वेळ. भाजपप्रणित लोकांना सत्तेमधून बाहेर जावंच लागेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिकेवर आता 22 जानेवारीला सुनावणी, तर शिंदे गटाच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला हायकोर्टामध्ये सुनावणी. प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींकडून भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण. आधी इंडिया आघाडीमध्ये सामील करा, मगच भारत जोडो यात्रेमध्ये येतो. राहुल गांधींच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकर यांची नवी अट. मी माझी शंका व्यक्त केली, माझ्या विचारांना मान्यता द्या असं म्हटलं नाही. न्यायपालिकेच्या निर्णयामध्ये जातीयतेचा वास येतो असंही मी म्हटलं नाही, जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण.